आणि या संघाचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं ज्यानं महाराष्ट्राला पुरळ घातली असा बैलगाडा या ठिकाणी सुरुवातीला सादर होतोय. या रिंगणामध्ये पुन्हा एकदा सर्व नृत्यप्रेमींना एक नेत्र सुख देणारा असा क्षण सर पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. बैलगाडा ज्यानं महाराष्ट्राला भुरळ घातली असा बैलगाडा या ठिकाणी हे सादर होतोय माध्यमातून. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून छान असा बैलगाडा या ठिकाणी हकलला जातोय सुरुवातीलाच या रिंगणामध्ये. शिवा शिवाची बैल सोड नावी बैगन आपली पुढ सो शिवा शिवा सरच्या राजांचा असणारा हा बैलगाडा आपल्याचे फटकारे या ठिकाणी बाजूला पडतात. बैलावर मारली जात नाही त्यामुळे प्राण्यांची काळजी आम्हालाही आहे आणि खऱ्या अर्थाने हे साकारणारे कलावंत ही माणसं आहेत असं वाटतंय की खरोखरच बैल मार्गक्रमिक होत आहेत आणि सुंदर असा देखावा. पहिला सीन 3 ते 5 मिनिटांचा होती. प्राणी मात्रांवर दया करा हा संदेश खऱ्या अर्थाने या ठिकाणी या बैलगाड्याच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती महाराष्ट्राला एक वेगळी ओळख या ठिकाणी या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून माध्यमातून आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळाली छान अशी सलामी आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून. आपण त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊया. छान सलामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली की आई निनावी देवी मुजरी अशा बैलगाड्यात या ठिकाणी सलामी आणि पुन्हा एकदा या बात आहे छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा पाहायला मिळतो या ठिकाणी. पालखीची पूजा छान नृत्याविष्कार आई निनावी देवी पालखी नृत्य पथक च्या माध्यमातून एक वेगळा नृत्याविष्कार सादर करत असताना एक वेगळी कला या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळी कला वेगवेगळी नृत्य पथकांच्या माध्यमातून या पालखी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय. एक चांगली नृत्य स्पर्धा आणि त्या चांगल्या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळी थरार वेगवेगळे या ठिकाणी क्षण आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. खरंच आता 7:03 आपण ही वेळ दिली होती त्यांना. 7:06 झाली. 3 मिनिटांचा अवधी सीनचा हा कालावधी संपलेला आहे. पण रोशनजी एक महत्वाची सूचना इथल्या उपस्थित देवी भक्तांना ज्या वाघजाईनं आपल्याला आजवर भरभरून दिलेलं आहे ज्या वाघजाई देवीचं इथे चालूच राहील. पण जेव्हा पालखी येईल त्यापूर्वी आम्ही आपल्याला सूचना देऊ मगच आपण उठायचंय. आता स्पर्धा चालू आहे. संघर्ष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचं काम संस्कृती ठेवा जपण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संघ प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळतोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरी अग्रस्थानी निशाण आपल्याला पाहायला मिळतोय. हळदी कुंकू म्हणजेच सौभाग्याचं लक्षण आणि या हळदी कुंकूची व्यवस्था आपण केलेली आहे. महिला कार्यकारिणीला विनंती आहे आपण आता आपल्या हळदी कुंकूच्या ताटासह तांबणासह तयार राहायचे कुठल्याही क्षणी. आईची पालखी इथे येणार आहे. ज्या वाघजाईनं आपल्याला जपलं जोपासलं तिचं ऋण फेडण्यासाठी आपण तिचं स्वागत करण्यासाठी जाणार आहोत. पण पाहायला मिळतोय आपला तिसरा संघ प्रवेश झालेला आहे आणि मला आनंद आहे 4 मिनिटाच्या आत त्यांनी केलंय. क्या बात आहे. सो एक सुंदर असा गेट त्यांनी आपल्या हातांच्या माध्यमातून बनवले प्रवेशद्वार बनवले आणि त्यातून कलावंतांची एंट्री झालेली आहे. छान प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय कलावंतांचा. एक वेगळं गेट तयार करण्याचं काम सुरुवातीलाच बैलगाडा अख्ख्या महाराष्ट्राला ज्यानं वेळ लावला तो बैलगाडा हा सुरुवातीलाच आपण पाहिला आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून आणि यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरी या ठिकाणी पुन्हा एकदा या पालखीच्या भोवती गोल रिंगण करून आणि या रिंगणाच्या बाहेरील बाजूला निशाण आणि छान झुंबर करण्यात आलेला आहे. उक्षीच्या महिला कार्य
कार्यकर्त्यांना आणि पुरुष मंडळींना विनंती आहे, माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. उपशी गावातल्या बाकी इतर गावातल्या महिला पुरुष मंडळींनी बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, पण उपशी गावातल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांनी तयार करायचं आहे, कारण आपल्याला वेळेत कार्यक्रम आचारसंहितेचा वेळेच बंधन असल्यामुळे आपल्याला पूर्ण करायचं आहे. निशाण फडकवण्यात आलेलं आहे, खांद्यावरती आरूढ झाले दोन घरतक आणि पालखी सुद्धा घेण्याचा एक प्रयत्न पावित्र्य राखत इथे केला जातो. निश्चित पावित्र्य राखणं हे फार बंधनकारक ही महत्वाची सूचना आयोजकांकडून होती, आणि त्यामुळे पुन्हा एकदा पालखीचं पावित्र्य राखत पुन्हा एकदा वेगळे मनोरा त्या ठिकाणी राखताना जातोय. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक दुसरी छान मनोरा रस्ताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक सुंदर देखावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी केवळ एक भुई आपल्या खांद्यावरती आणि या ठिकाणी पालखीची पूजा केली जाते, नमन केलं जाते, वंदन केलं जाते आणि पुन्हा एकदा पालखी उतरून आपल्या खांद्यावरती घेऊन आई निनावी देवी पालखी नृत्य पथक वेगवेगळ्या पद्धतीचा ढोल वादन, वेगवेगळ्या
भेटतात, खाते पाठ होते आणि पुन्हा एकदा सलामी आपल्या देवीला देऊन पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते अग्रस्थानी. या पालखी नृत्याचा निशाण आपल्याला पाहायला मिळते. सांज वाटत तितक्याच लयबद्ध पद्धतीनं पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि एक वेगळा ठेका या ढोलावरती घेत असताना देखील ढोलाची ढोलावरची काठी ज्या पद्धतीनं बदलली जाते त्या पद्धतीनं पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि वेगवेगळे स्टंट वेगवेगळे थरार वेगवेगळे नृत्याविष्कार मैदानावरती आपल्याला या रणांगणावरती पाहायला मिळत आहे. ते या पालखी नृत्याच्या माध्यमातून आता जे होणार आहे ते खरोखरच नेतृत्व असणार आहे. खाली नृत्य करणाऱ्या मंडळीची फेर ठरलेलं आहे, उलट्या दिशेनं ते झोपलेले आहे आणि मला वाटतं काहीतरी आता विशेष असा अशी रचना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल कॅमेराज ऑन केलेले आहेत माझ्यासारखेच. बघा किती सुंदर पद्धतीनं या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत दोन दोई अतिशय सुंदर पद्धतीनं कॉर्डिनेशन करत सादरीकरण करतात. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर या नृत्य पथकाला मनपूर्वक धन्यवाद देऊया कारण छान
मास्टर्स वेगवेगळे अनुभवाला आपल्याला मिळाले, वेगवेगळे कौशल्य आपल्याला अनुभवाला मिळाले, अनेक कौशल्य या ठिकाणी या नृत्य पथकानं पडस लावलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा या नृत्य पथकाला आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. छान असं निशाण पुन्हा एकदा पडकवलं जात आहे आणि अंतिम टप्प्यातील हा कदाचित शेवटचा मनोरा असावा असं म्हटलं तर भावगा ठरणार. पुन्हा एकदा एक मनोरा रचला जातोय तो या 19:19 म्हणजे 7:19 झालेली आहेत. याचा अर्थ शेवटचे 4 मिनिटं याच्याकडे बाकी आहेत. नाव दे आर गोइंग टू डू समथिंग आउटस्टँडिंग आणि काहीतरी वेगळं होणार आहे. 2 जणांच्या खांद्यावर 2 जण उभे आहेत आणि नृत्य सुरू झालं. या बात आहे इसको कहते परफॉर्मन्स. जरा जोरदार टाळ्यांनी या कलावंतांचं आपण अभिनंदन करूया. पुढचा संघ असणार आहे पद्मावती मार्ग तामाने गुहागर. आपण आपला संघ मार्गस्थ करायचंय पद्मावती मार्ग तामाने गुहागर. हा नृत्याविष्कार संपूर्ण देता क्षणी आपण मार्गस्थ व्हायचंय पद्मावती मार्ग तामाने गुहागर. आपल्या करता येऊ शकेल शेवटचं मिनिट मंडळाकडे बाकी आहे. आई निनावी देवी